आपल्या शरीराला लाभलेल्या 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहित असतील, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा। या 5ही ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांच्या जाणीवेमुळे आपणाला आपल्या सभोवतालच्या विविध वस्तूंची, प्राण्यांची आणि पूर्ण सजीव सृष्टींची माहिती होत असते। या 5 ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हे अतिशय महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे, ज्यामुळे आपण या भूपृष्ठावरील विविधतेने नटलेल्या निसर्गसृष्टीचा आनंद अनुभव घेत असतो। आता या कृतीकडे लक्ष द्या। या कृतीकडे बघा। जेव्हा अंधार असतो तेव्हा आपणाला कोणतीही वस्तू दिसत नाही, परंतु जेव्हा या कपावर उजेड येतो तेव्हा मात्र आपणाला ती वस्तू दिसत आहे। तर या उजेडालाच आपण प्रकाश असे म्हणतो। जेव्हा या वस्तूवर प्रकाश पडते तेव्हा त्या वस्तूची त्याच्या बाजूला सावलीसुद्धा दिसून येते, त्या सावलीलाच आपण छाया असे म्हणतो। तर अशा प्रकारे प्रकाशाची संवेदना आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि ती वस्तू आपणाला दिसायला लागते। सोबतच प्रकाशामुळे त्या वस्तूची सावली सुद्धा त्याच्या बाजूला पडते, तिलाच आपण छाया असे म्हणतो। चला तर मग आपण आज अभ्यास करूया पाठ क्रमांक 14, प्रकाश व छाया निर्मिती।